ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. उस्मानाबाद कळंब येथे शनिवारी पहाटे आळत दुकानासमोर पहारा देणारा दखलदार मच्छिंद्र माने याचा गावठी पिस्तूलमधून गोळी झाडून खून झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी CCTV फुटेजचे निरीक्षण करत 36 तासाच्या आत श्याम रूप बॉयलर राजाभाऊ पवार, राकेश व गणेश सुब्राव पवार राहणार पारधी पिढी कळंब यास अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत 10 ते 11 जणांनी धमकावत लुटीचा डाव आखला होता. मात्र माने मरण पावल्याने पळून गेल्याचे कबूल केले. इतर 9 आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास कळंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहेत. कळंबमध्ये 5 तारखेला एक आडत दुकानदारांच्या घरामध्ये दुकानामध्ये एका वॉचमनचा खून झाला होता. त्यानुसार 195/20/302 गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन तर तसेच माननीय SP साहेब राजकीय रोशन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री संदीप पालवे साहेब आणि SDPO खांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची NCPC टीम, आमची PSI माने, APA दिलेबीकर, आमचं सर्व स्टाफ असे करत होते. त्यानुसार आम्ही त्या तपासामध्ये संपूर्ण CCTV फुटेजेस तसंच डॉग स्पॉटचा वापर करून आम्हाला 10 ते 2 मीटर का पाहिले व ओपनिंग मार्गदर्शनावर माहिती मिळाल्याने एक श्याम उर्फ बॉयलर राजाभाऊ पवार आणि गणेश सुब्रा पवार असे 2 आरोपी अटक करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. त्या 2 आरोपींना शीतापिन अटक केल्यानंतर अजून आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि सदर गुन्ह्याची उघड झालेली आहे. काय कारण गुन्ह्याचं काय असं प्राथमिक दर्शनी हे जे काय जे चोरी करण्यासाठी लोक आलेले होते ते धमकी देऊन चोरी करणार होते, परंतु त्यांच्याकडून ते फायर झाल्याने तो माणूस मयत पावला आणि त्यानुसार सर्व घाबरून गेले आणि त्यानं तिथून तरी पळ काढलेला आणि हेच प्राथमिक कारण आमच्या तपासात अद्याप होतं निष्पन्न झालेलं. अजून तपास चालू आहे. संपूर्ण आरोपी अटक झाल्यानंतर पूर्ण गुन्ह्याची पूर्णपणे उकल होऊन जाईल. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.